बीकेसी मैदानातली आपण हे सगळे दृश्य पाहतोय। बीकेसी मैदानात पंतप्रधानांची सभा होणार आहे आणि त्याचबरोबर मुंबईमध्ये अनेक विकास कामांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण आणि उद्घाटन होणार आहे। मोदींनी मुंबईला गिफ्ट दिलेले असंच म्हणावं लागेल। यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 7 सांडपाणी प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत। त्याचबरोबर 20 ठिकाणी आपला दवाखाना हा उपक्रम सुद्धा पंतप्रधानांच्या हस्ते त्याचं लोकार्पण होणार आहे। 6,079 भांडूप मल्टी स्पेशलिटी सिद्धार्थनगर हॉस्पिटलचं सुद्धा उद्घाटन होईल। त्याचबरोबर ओशिवारा मॅटर्निटी होमच्या पुनर्विकासाची पायाभरणी सुद्धा पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे। 1,800 कोटींचा सीएसएमटीचा पुनर्विकास सुद्धा पंतप्रधानांच्या हस्ते होईल। त्याचबरोबर 38 कोटींच्या प्रकल्पांचं उद्घाटन यावेळी पंतप्रधान करतील। मेट्रो रेल्वेचा 2 अ आणि 7 लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे आणि त्याचबरोबर बीकेसी मध्ये पंतप्रधानांची जाहीर सभा होती आणि त्या सभास्थळीची ही सगळी दृश्य आपण पाहतोय। काही क्षणात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईमध्ये दाखल होतील। मात्र दुपारपासूनच बीकेसी मैदानावर कार्यकर्त्यांची गर्दी जमायला सुरुवात झाली आहे। बीकेसी मैदानावर हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते जमलेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी काय संबोधित करतात, काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे आता विमानतळावर दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत दाखल होणार आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विमानतळावर दाखल झालेले आहेत। मोदींच्या मुंबई दौऱ्याची जय्यत तयारी सध्या केली जाते। थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विमानतळावर दाखल होतील आणि त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे विमानतळावर पोहोचलेले आहेत। शिंदे फडणवीस हे मोदींच्या स्वागतासाठी मुंबई विमानतळावर पोहोचल्याची माहिती समोर येते। मोदींच्या मुंबई दौऱ्याची सध्या जय्यत तयारी सुरू आहे। काही क्षणांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विमानतळावर दाखल होणार आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा मुंबई विमानतळावर दाखल झालेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मेट्रो 2 अ आणि 7 लोकार्पणासाठी मुंबईमध्ये येणार आहेत। याच दरम्यान ते अनेक विकास कामांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे। त्याचबरोबर ते जाहीर सभेमध्ये लोकांना संबोधित सुद्धा करणार आहेत आणि त्यासाठी अगदी काही क्षणांमध्ये पंतप्रधान हे मुंबई विमानतळावर दाखल होतील। त्यांचं आगमन होणार आहे काही वेळातच आणि त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबई विमानतळावर पोहोचलेले आहेत। शिंदे फडणवीस सरकारची स्थापना झाल्यानंतर पंतप्रधान पहिल्यांदाच मुंबईत येत आहेत, त्यामुळे मुंबईमध्ये त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी केली जाते। मोदींच्या या दौऱ्याचं महाकव्हरेज आपण साम टीव्हीवर पाहतोय। एकीकडे बीकेसी मैदानातली ही सगळी दृश्य जिथे पंतप्रधानांच्या सभेची जय्यत तयारी केली गेलेली आहे आणि कार्यकर्त्यांमधला उत्साह दिसतोय, तर दुसरीकडे शिंदे आणि फडणवीस मोदींच्या स्वागतासाठी मुंबई विमानतळावर पोहोचलेले आहेत। काही क्षणांमध्येच आता पंतप्रधानांचं मुंबईमध्ये आगमन होत आहे आणि त्यांचं स्वागत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करणार आहेत। त्यासाठी ते मुंबई विमानतळावर दाखल झालेले आहेत आणि त्यानंतर पंतप्रधानांची बीकेसीमध्ये सभा असणार आहे। त्या सभेसाठी सुद्धा जय्यत तयारी केली गेलेली आहे आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सभास्थळी दाखल झालेले आहेत। भाजपचे सगळे महत्त्वाचे नेते सुद्धा बीकेसी मैदानात उपस्थित आहेत। सुशांत सावंत आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। सुशांत, अगदी काही क्षणात पंतप्रधान मुंबईमध्ये येणार आहेत आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सुद्धा स्वागतासाठी तयार झालेले आहेत, त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत, काय अधिक अपडेट्स? काही कारणास्तव सुशांत पर्यंत माझा आवाज पोहोचू शकत नाहीये। आपण ही सगळी दृश्य पाहतोय बीकेसी मैदानावरची। मोदींच्या सभेचं हे लाईव्ह कव्हरेज आहे, थेट दृश्य बीकेसी मैदानावरून। कार्यकर्त्यांमधला हा सगळा उत्साह, पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे, सर्वांनाच त्याची उत्सुकता आहे। थोड्याच वेळात पंतप्रधान आता मुंबईमध्ये दाखल होतील आणि त्यानंतर ते बीकेसी मैदानामधून जनतेला संबोधित करणार आहेत। मुंबई महापालिकेच्या दृष्टीनं मोदींची ही सभा अत्यंत महत्त्वाची मानली जाते। मुंबईमध्ये मेट्रो 2 ए आणि 7
या मार्गिकेचं लोकार्पण पंतप्रधानांकडून होणार आहे आणि त्याचबरोबर अनेक विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण सुद्धा पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या बरोबर आहे। सुशांत, बीकेसी मैदानावर आपण बघतोय लोककला सादर करतायत कार्यकर्ते आणि पंतप्रधानांच्या स्वागताचा एकंदरीतच उत्साह दिसतोय। आपण जर बघितलं स्वागत जे आहे ते उत्साह आहे, कारण इथे आपण बघितलं असेल तर अवधूत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या गाण्याचा कार्यक्रम देखील इथे ठेवण्यात आलेला। आपण जर बघितलं असेल तर बीकेसीच्या याच मैदानात आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली जाहीर मेळावा झाला होता, पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा होत आहे। आपण जर बघितलं असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या दौऱ्याची वेगवेगळी दृश्य आपण पाहतोय बीकेसी मैदानामध्ये। महाकवरेज साम टीव्हीच्या माध्यमातून आपण पाहतोय तिन्ही दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे कार्यकर्ते बीकेसी मैदानात मोठ्या उत्साहात आहेत। विविध आशयाचे धन्यवाद नरेंद्र मोदी अशा आशयाचे फलक हातात घेऊन कार्यकर्ते दाखल झालेत। तर दुसरीकडे महाराष्ट्राची विशेषतः मुंबईतल्या कोळी बांधवांची लोककला सादर करताना कार्यकर्ते आणि तिसऱ्या कॅमेरामध्ये सुद्धा आपण पाहतोय की कार्यकर्ते पंतप्रधानांची वाट पाहत आहेत। रणजित माजगावकर यांच्याकडून अधिक अपडेट्स घेऊयात। रणजित, बीकेसीवर एक उत्साहाचं वातावरण आपल्याला आता पाहायला मिळतं, कारण लोकोत्सव इथं सुरू झालेल्या लोककलेचे कार्यक्रम सुद्धा सध्या इथं कार्यकर्त्यांसाठी आयोजित करण्यात आलेले आहेत। तसंच विविध भागातून राज्याच्या कानाकोपऱ्यातून हे जे कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेले त्यांच्यासाठी विशेष बसण्याची सोय सुद्धा करण्यात आलेली आहे। साधारण 2 वाजल्यापासून हे कार्यकर्ते या परिसरात मोठ्या संख्येने जमा झाले होते। आता काही क्षणांमध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिसरात दाखल होतील आणि त्यांचं भाषण ऐकण्यासाठी त्यांना पाहण्यासाठी हे सर्व कार्यकर्ते भाजपचे कार्यकर्ते असतील, शिंदे गटातले नेते आणि कार्यकर्ते असतील हे उत्सुक आहेत। यांची एकच नजर आहे की आता काही क्षणांमध्येच नरेंद्र मोदी येतील, या ठिकाणी विविध उपक्रमांचा कार्यक्रमांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे आणि त्यानंतर मोदी महाराष्ट्रातील लोकांना देशातील लोकांना संबोधणार आहेत। तर त्यांचं भाषण ऐकण्यासाठी ही सर्व मंडळी उत्सुक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। सध्या बीकेसीचं मैदान जे आहे ज्या ठिकाणी बसायची व्यवस्था केलेली आहे, आसन व्यवस्था आहे, संपूर्ण बीकेसी मैदान भरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। कार्यकर्त्यांमध्ये नागरिकांमध्ये एक मोठा जल्लोष असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या मैदानामध्ये आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी भगवे ध्वज आहेत, भारतीय जनता पार्टीचे झेंडे आहेत, तसंच नरेंद्र मोदी यांचे मोठे कटआउट या परिसरात लावण्यात आलेले आहेत। नागरिकांना नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण व्यवस्थित ऐकता यावं, पाहता यावं यासाठी प्रत्येक आसन व्यवस्थेचं जो विंग केलेली आहे या विंगच्या समोर मोठे एलईडी स्क्रीन लावलेली आहे ज्यामुळं नरेंद्र मोदींचं भाषण व्यवस्थित ऐकता येईल, त्यांना पाहता येईल अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्यामुळे कार्यकर्ते आता केवळ वाट बघतायत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आणि त्यांच्या भाषणाची। अगदी, तर कार्यकर्ते पंतप्रधान नरेंद्र मोदींची आता वाट बघताना आपण पाहतोय बीकेसी मैदानावर मोठ्या संख्येनं हे कार्यकर्ते सगळे दाखल झालेले आहेत। मोदींची काही वेळातच बीकेसी मैदानातून सभा होणार आहे। असं मी बघताय की आज मुंबईमध्ये मोदीजी येणार आहेत म्हटल्यानंतर अगदी वातावरण सगळं मोदीमय झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या आज आई जवळजवळ 80-83 वर्षाच्या आहेत, त्यांनाही मोह आवरला नाही इथे येण्याचा, तेही इथे आलेले आहेत मोदींना ऐकण्यासाठी, मोदींना पाहण्यासाठी। आणि हे काय होतं की आजचं मुंबईतलं जे कार्य आहे हे आपण अनेक ठिकाणी बघतोय, आज वर्तमानपत्रात वाचतोय, अनेक
गोष्टींचे उद्घाटन आज मोदींच्या हस्ते होणार आहे आणि खऱ्या अर्थाने आज मुंबईचा विकास आपल्याला बघायला मिळणार आहे। 5 वर्षांमध्ये कायापालट झालेला असणार आहे आणि हे आज त्यांच्या तोंडून बरंच काही ऐकायला मिळणार आहे। त्याच्यासाठीच आज आम्ही इथे आलेलो आहोत आणि ही गर्दी त्याच्यासाठीच आहे। धन्यवाद जी आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। दीपक जैतापकर सह मी सूरज सावंत, साम टीव्ही न्यूज, मुंबई।